आणि माती हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी पिकवतो म्हणून आपण सकस अन्न खाऊ शकतो. जमिनीची सुपीकता, पाण्याची बचत, वीज निर्मिती या सगळ्या भोवती शेती हा विषय फिरतो. आपल्या शेतातील पिकाचा दर्जा टिकून राहावा, मातीचा दर्जा टिकावा म्हणून गेली 25 वर्ष रासायनिक खतांचा वापर न करता भारती नागेश स्वामी यांनी शेती केली, त्यामुळे जमिनीचा दर्जा टिकून राहिला. ज्या देशाची वरची 4 इंच माती शाबूत आहे तोच देश जिवंत राहू शकतो, या जॉर्ज कार्व्हर यांच्या वाक्याने प्रेरित होऊन भारतीताईंचा प्रवास सुरू आहे. प्रयोग परिवाराचे श्रीपाद दाभुलकर सर यांनी दिलेल्या गणिती हुकमी विक्रमी आपण प्रयोग करूया या विचारांवर त्यांचा प्रवास सुरू आहे. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. शिक्षण जसं स्वावलंबी झालं पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने स्वावलंबी झालं पाहिजे यासाठी भारतीताई प्रयत्नशील आहेत. बियाणांपासून ते मार्केटिंग पर्यंत आपण स्वावलंबी कसं व्हावं हे शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी त्यांनी मोकाट कृषी विद्यापीठाची स्थापना केली. शेती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गावातल्या मुलांना लहानपणापासूनच शेती आणि माती हा विषय समजून सांगण्यात त्या अग्रेसर आहेत. तसंच त्यांनी महिलांचे बचत गट स्थापन केले आहेत. आधी केले नि मग सांगितले या विचारांच्या प्रेरणेतून बीज संकलन, संवर्धन, गुणन, प्रचार, प्रसार याद्वारे सेंद्रिय शेतीची सुरुवात व्हावी या भावनेतून त्यांच्या शेतीचा जीवन प्रवास सुरू आहे. या विश्वाची समृद्धी व तृप्ती आम्हाला आमच्या या गावात मिळो अशी त्यांची इच्छा आहे. शेती आणि माती यांची सेवा करणाऱ्या भारती नागेश स्वामी यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी कृषी सन्मान 2023 देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतीताई स्वामी ज्यांना कृषी सन्मान मिळाला आहे त्या भारतीताईंना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय पवारसाहेब तसेच शबाना आजमीजी और जावेद अख्तर सरजी और आणि जे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत त्या सुप्रियताई, यशवंत चव्हाण सेंटरच्या पुरस्कारानिमित्त माझी निवड केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. तसेच माझे सगळे जे कुटुंबीय आहेत त्यांचेसुद्धा मी आभार मानते. आणि मी मला जो पुरस्कार दिला गेला ती आपण फिल्म फित पाहिलेलीच आहे, तरी पण मला थोडंसं सांगावंसं वाटतं की ज्या कर्मवीर अण्णांनी त्यांच्या तालमीमध्ये लहानाचे मोठे झालेले आणि तसेच एम ए इंग्लिश शिकलेले रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य एम एम स्वामी सर हे जर आज इथं असते तर त्यांच्या सुनेला मिळेला पुरस्कार पाहून त्यांना खूप भरभरून आलं असतं की आज पवारसाहेबांच्या हस्ते मला जो पुरस्कार मिळाला आहे तो त्यांच्यासाठी मी तो अर्पण करते. तसेच जो मला कृषी खात्याचा पुरस्कार मिळालेला आहे की ज्या देशाची 4 इंचाची माती जिवंत राहू शकते तोच देश जिवंत राहू शकतो या कारवारच्या तत्वावर आमचं जीवन पद्धती चालू आहे. आणि गणिती हुकमी आणि विक्रमी पद्धतीनं श्रीपाद दाभोळकर सरांनी जी पद्धत मांडली ते आमचे गुरुवर्य, तसेच विकेंद्रित व्यवस्था आणि खेड्याकडे चला म्हणणारे महात्मा गांधी हे आमचे आदर्श आहेत. आणि मला असं सांगावं असं वाटतं की जे आपण रोजच्या आहारामध्ये घेतो ते सगळ्यांचं ताट कसं विषमुक्त असेल की येणारे प्रॉब्लेम आहेत कॅन्सरसारख्या सगळ्या गोष्टी आहेत, तर पूर्ण जी आम्ही शेती करतो ती नैसर्गिक आहे. माझी 3.5 एकराची शेती आहे, त्यामध्ये मी असे विविध टप्पे पाडलेले आहेत. 200 करंजाची झाडं लावलेली आहेत की त्याच्यामध्ये सगळा जो पालापाचोळा आहे किंवा करंजामध्ये जे नत्राचं प्रमाण जास्त असतं ते बायोमाससाठी मी वापरते.
त्याचप्रकारे एक एकर मी तिमाही पिकासाठी वापरते, की खपली गहू असेल की ज्याच्यात ग्लुटेनचं प्रमाण कमी आहे, जवस असेल, जे ऑइल सीड्स असतील, त्याचं मी ती कोरडवाहू शेती 3-1 एकर करते. आणि 10 गुंठ्याचा असा एक छोटासा प्रयोग आहे की 4 माणसाच्या कुटुंबाला लागणारा सगळा जो भाजीपाला आहे तो मी त्या 10 गुंठ्यामधून घेते. आणि त्याचबरोबर माझ्याकडं सगळे देशी वाण आहेत, जवळजवळ 550 प्रकारचे देसी सीड्स मी जपलेले आहेत. ते प्रत्येक वेळेला लावते, त्याचे उत्पन्न काढते, ते बियाणं तयार करते. आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला ते त्या त्या सीझननुसार त्याच्या पिकाच्या नैसर्गिक वेळा उभ्या करून त्या त्या सीझननुसार मी ते शेतकऱ्याला उपलब्ध करून देते. आणि त्याचप्रमाणे 42 आंब्याच्या जाती लावलेल्या आहेत की देशी वाण आहेत आंब्याचे, की जी माझी मुलगी इंदिरा आहे तिनं लहानपणी असताना त्या कोया तयार केल्या, की त्या आंब्याच्या नावं जरी तुम्ही ऐकली तरी तुम्हाला थोडंसं हसायला येईल की कावजी पाटील आहे, चिंटी आहे, राघू आहे, म्हणजे परत जेली आहे, म्हणजे असे सफरचंद आहे, असे खूप 42 प्रकारचे की हापूस केशरला लाजवतील असे सगळे आंब्याची तिथं व्हरायटी मी लावली आहे. आमिर खान आणि त्यांची टीम, सत्यजित भटकळ, पाणी फाउंडेशनची लोकं तिथं येऊन गेली आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्याचबरोबर महिलांसाठी आम्ही एक नॅचरल असा हॉल, बांबूचा हॉल बांधला आहे की महिलांना शेतीसंबंधित आम्ही तिथं प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे महिलांना आणि लहान मुलांना की जे बीज आहे ते किती महत्त्वाचं आहे आणि ते बीज जर सक्षम असेल तर त्याच्यापासून मिळणारं उत्तम उत्पन्न हे किती भक्कम आणि चांगल्या प्रतीचं मिळेल, त्याच्यासाठी आम्ही लहानपणापासूनच मुलांना म्हणजे सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक पद्धतीनं शेती किंवा आपलं विषमुक्त ताट कसं असेल ह्याचं पूर्ण आम्ही ट्रेनिंग त्या आमच्या सेंटरला देतो. आणि त्याचप्रमाणे त्याच बाजूला ऊसाचा 11वा खोडवा आम्ही आत्ता लावलेला आहे. आणि त्या खोडव्यामध्ये आम्ही म्हणजे आम्ही एक छोटंसं गुराळघर काढलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही तिथं वेगवेगळ्या फ्लेवरमधले गुळ उत्पन्न करतो. आणि त्याच ह्याच्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना शिक्षण देतो. आणि त्या शिक्षणातून आम्ही एक मोकाट कृषी विद्यापीठाची स्थापना केली की प्रत्येक शेतकऱ्याचं स्वतःचं विद्यापीठ का नसावं, तर तशा दृष्टिकोनातनं आम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही मुलांना शिक्षण देतो. आणि अशा पद्धतीनं आमचा हा जीवन प्रवास चालू आहे. आणि मी एक जाता जाता मला हे कागदाची चिठ्ठी आलेली आहे, तरी पण मी जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगते की एक चिमणी असते हां, आणि चिमणी असते आणि एक जंगल असतं आणि त्या जंगलाला सगळ्याला आग लागलेली असते. आणि आग लागते तेव्हा ती चिमणी आणि एक माकड दोघं चांगले मित्र असतात. आणि ते मित्र असतात आणि जंगलाला आग लागते तेव्हा चिमणी काय करते, एक तळ शेजारी असते. चिमणी त्या तळ्यामध्ये जातात, आपल्या चोचीमध्ये पाणी आणतात आणि त्या जंगलावर फवारतात. तर माकड ते हा सगळा पराक्रम चिमणीचा पाहत असतो. तेवढ्यात माकड येतं आणि माकड म्हणतो, वेडी आहेस का की एवढ्या जंगला जी आग लागलेली आहे तू त्या तुझ्या चोचीच्या थेंबातून विझणार आहे का? तर ती म्हणती, मला माहीत नाही, पण जे माझं काम आहे चालू ते मी सततचं काम चालू ठेवणार आहे. आणि महत्त्वाचं असं की आज माझा नवरा म्हणजे माझा चिमणा शेताला पाणी देतो आहे आणि चिमणी आज यशस्विनी पुरस्कार घ्यायला इथं हजर राहिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद.